मुंबईचा राजा बघायला, चला मुंबईचा राजा बघायला, त्याच्या गळ्यात दुर्वांच्या माळा, त्याच्या गळ्यात दुर्वांच्या माळा, कधी राम रूपी सत्यनारायण ही, कधी राम रूपी सत्यनारायण ही, नंदलालाचे नंदलालाचे रूप पाहाया पाहाया, गणपती आला रे आला माझा बाप्पा हा मुंबईचा राजा, गणपती आला रे आला माझा बाप्पा हा मुंबईचा राजा। मनोभावाने सेवा हो करिता, मनोभावाने सेवा हो करिता, सुधरे बिगड़े है काम त्याचे मोठे है नाम, सुधरे बिगड़े है काम त्याचे मोठे है नाम, विघ्न हर्त्याचे दर्शन घे आयला घे आयला, गणपती आला रे आला माझा बाप्पा हा मुंबईचा राजा, गणपती आला रे आला माझा बाप्पा हा मुंबईचा राजा। अरे एक दोन तीन चार मुंबईच्या राजाची पोर हुशार, गणपती आला रे आला माझा बाप्पा हा मुंबईचा राजा, गणपती आला रे आला माझा बाप्पा हा मुंबईचा राजा, गणपती आला रे आला माझा बाप्पा हा मुंबईचा राजा, गणपती आला रे आला माझा श्रींची मूर्ती व सजावट हे उत्सवाचे प्रमुख भाग मूर्तिकार मोहन शेडगे, राम सारंग, श्याम सारंग यांनी वेळोवेळी सांभाळून त्याला योग्य सजावटीचा आकार राजकमल मंदिर यांच्या सहकार्याने कैलासवासी गोविंदराव आणि सखाराम शिळकर बंधूंनी दिला। यामुळे उत्तम सजावट व आकर्षक मूर्ती असलेला लालबाग गणेश गल्ली येथील देखावा पाहण्यासाठी अवघी मुंबापुरी लोटू लागली आणि या उत्सव मंडळाला वर्तमानपत्रातून प्रसिद्धीही मिळू लागली। अनेक लोककलावंतांना मंच उपलब्ध करून देणारे हे मुंबईतील पहिले मंडळ। वसंत व्याख्यानमाला आयोजित करून अनेक नामवंत विचारवंतांची भाषणे ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिली। गुजराती कार्यक्रम तसेच अनेक विविध नाटकं सादर करण्यात येत असत। हा उत्सव लालबागच्या जनतेच्या आणि व्यापारी वर्गाच्या चार आणे वर्गणीतून सुरू झाला व त्यांच्याच आर्थिक सहकार्यामुळे मंडळाची आज स्वतःची कचेरीसाठी प्रशस्त जागा आहे। मंडळाची धुरा पुढे यशस्वीरित्या वाहून नेण्यासाठी तरुण कार्यकर्त्यांची मोठी शक्ती आज मंडळाकडे आहे। लोकरंजनातून लोकशिक्षण ही शिकवण उत्सवाची, लोकरंजनातून लोकशिक्षण ही शिकवण उत्सवाची, अबाल वृद्ध ही गाणी गाती गणपती बाप्पाची। बहु माझा मुंबईचा गणराजा, असे होते बहु माझा, माझ्या नवसाला पावतो, माझ्या हाकेला धावतो, माझ्या नवसाला पावतो, माझ्या हाकेला धावतो, देव गणेश गल्लीचा
बहु माझा।